नमस्कार, माझे नाव वैष्णवी अशोक कदम। मी इयत्ता 8वीमध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जवाहर विद्याभवन आहे। माझा विषय आहे लॉकडाऊन काळातील सामाजिक जीवन। लॉकडाऊन 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 नेमकं आहे तरी काय हे? जानेवारी 2020चे वर्ष सुरू झाले। नवीन वर्षाचा आनंद साजरा करत असतानाच बाहेरच्या देशांमध्ये कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले हे आपल्याला बातम्यांमधूनच समजले। बघता बघता भारतातील पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण आढळला, त्या आणि 22 मार्चला जनता कर्फ्यू चालू झाला। त्यानंतर 24 मार्चपासून पहिला लॉकडाऊन सुरू झाला, तो अजूनपर्यंत चालूच आहे। या लॉकडाऊन काळात गोरगरिबांचे जनजीवन विस्कळीत झाले। रोजची मोलमजुरी करून हातावरचे पोट भरणाऱ्या लोकांचे कामधंदे बंद झाले। लोकांची अशी परिस्थिती झाली की त्यांना एक वेळचे जेवण मिळवणेसुद्धा मुश्किल झाले। गोरगरिबांसमोर हा जीवनमृत्यूचा प्रश्न होता। ज्या वस्तू कमीत कमी रुपयात मिळत होत्या त्या वस्तूंचे दुप्पटीने भाव वाढत गेले। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला। घराबाहेर पडणे मुश्किल झाले। लोक इकडून तिकडून जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करू लागले। त्यावेळी सरकारने लोकांपुढे मदतीचा हात दिला। अनेक संस्थांनी पुढे येऊन मदत केली। बाहेर पडणारे लोक दिसेनासे झाले। माणूस माणसाला अनोळखी झाला, जो तो आपल्याच विचार करू लागला। कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझर या माणसाच्या जीवनावश्यक वस्तू झाल्या। ज्या घरात कोरोना रुग्ण आढळत होता त्यांना क्वारंटाईन करण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले। आता नाती फक्त व्हिडिओ कॉल व मोबाईलपुरती मर्यादित राहिली। बाहेरच्या प्रांतातील लोक जे आपले पोट भरण्यासाठी व कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी मुंबई नगरीत येतात, त्या लॉकडाऊनमुळे त्यांचे कामधंदे बंद झाले। त्याचबरोबर सर्व वाहतूक सेवाही ठप्प झाल्या। लोकांपुढे आपल्या मूळ गावी जाण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही, पण जाणार कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। काही लोक त्यांच्या कुटुंबासोबत पायीच चालत जाऊ लागले। असे चालू असतानाच वाटेत काही लोकांचे मृत्यूही झाले। हे सगळं चालूच आहे। आणि एक बातमी ऐकली, काही लोक रात्रीच्या वेळी विसाव्यासाठी रेल्वे रुळावर झोपले असताना पहाटेच्या वेळी सकाळी ट्रेन रेल्वे आल्याने भर झोपेतच 19 गोरगरिबांचा मृत्यू झाला। अजूनही काही लोकांची कामे चालूच आहेत तर काही लोकांची बंद आहे। या अशा परिस्थितीत माणसाने करावे तरी काय हा प्रश्न तर आहेच। या लॉकडाऊनच्या काळात सरकारने तर मदत केलीच, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, नर्स यांचे सुद्धा रात्रंदिवस काम चालूच राहिले। हेच खरे कोरोनाचे देवदूत आहेत, त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। धन्यवाद।